हातपाय थरथर कापत असतील तर काय करावे? वय झाले म्हणून हातपाय थरथर कापतात असे नाही, तरुण वयातही समस्या अनेकांना होते. सतत काम केल्याने शरीर थकून जाते, त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. रक्तदाब कमी झाल्याने, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने, अतिप्रमाणात मद्यपान केल्याने हात थरथरण्याची समस्या उद्भवू शकते. अशा वेळी कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हातपाय थरथर कापत असतील तर त्वरित त्या व्यक्तीला ग्लासभर पाण्यात चमचाभर साखर, थोडेसे मीठ घालून प्यायला द्यावे. मीठ साखर पाणी दिल्याने अंगात ताकद निर्माण होते. शरीरातील ऊर्जा कमी झाली असेल तर ती पुन्हा निर्माण होते, त्यामुळे अंगातील थरथराट कमी होते. मेंदूवर जास्त ताण दिल्याने बऱ्याच जणांचे हातपाय थरथर कापायला लागतात. हातपाय थरथर कापणे थांबवण्यासाठी लिंबू पाण्यामध्ये साखर घालून प्यावे, त्यामुळे मेंदू शांत होतो. सरबत पिऊन शांत बसा, आपल्याला फरक जाणवेल. हातपाय थरथर कापत असतील तर अशा वेळी दीर्घ श्वास आत घ्या आणि काही सेकंद धरून ठेवा. नंतर तोंडाने श्वास सोडा. 2 मिनिटं ही क्रिया आपल्याला करायची आहे. असे केल्याने आपल्याला फरक जाणवेल. नारळ पाणी हा अंगातील ताण कमी करण्यासाठी आणि हातपाय थरथर कापत असतील तर त्यावर उत्तम उपाय आहे. नारळ पाणी एका सलाईनप्रमाणे काम करते. हातपाय थरथर कापू नये यासाठी आठवड्यातून 2 वेळा राईच्या तेलाने मालिश करा. मालिश केल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. हातपाय थरथर कापत असतील तर नियमितपणे 1 ग्लासभर दुधासोबत 1 छोटी वाटीभर सोयाबीनच्या पाण्यात भिजवलेल्या वड्या खा. यामुळे आपल्याला पोषक घटक मिळतील आणि आपले शरीर थरथरणे कमी होईल. जास्त चिडचिड करणे, वेळेत न जेवणे, वेळेत न झोपणे यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा येतो. अशक्तपणा येऊन हातपाय थरथर कापू लागतात. अशा वेळी योग्य वेळी आहार आणि झोप घेणे आवश्यक आहे, त्यामुळे शरीर स्थिर राहते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.